कॅबिनेट मीटिंग घेतल्या सभागृहात आम्हाला काही मुद्दे आम्ही उपस्थित केल्यानंतर तुम्ही त्याची उत्तरं दिलेली आहेत. वेळ कमी आहे, तुम्हाला टेस्ट मॅच खेळायची संधी मिळाली नाही, तुम्हाला 50-50 पण खेळायची संधी मिळाली नाही, तुम्हाला फार 20-20 मॅच खेळायची संधी मिळाली अवघे 3-4 महिने तुमच्या हातामध्ये, आणि नंतर पुन्हा विधानसभाच्या निवडणुका आहेत. परंतु कमी काळामध्ये खूप काही करण्याचं सामर्थ्य जर आत्ताच्या वाढलेल्या मंत्रिमंडळामध्ये जर कोणाला असेल तर ते डॉक्टर बोंडेंच्या मध्ये निश्चितपणे आहे. त्याबद्दल माझ्या मनामध्ये काही शंका नाही. उत्पादन खर्च कमी करण्याचं स्वप्न, त्याला चांगलं मार्केट उपलब्ध करून देण्याचं स्वप्न, सर्व समाजाला बळीराजाच्या प्रती संवेदनशील बनवण्याचं स्वप्न आपण निश्चितपणे साकार करू. आपल्या भावी जीवनाकरता मी मनपूर्वक शुभकामना देतो. अजितदादांनी मला आदेशच दिला की तुम्हाला बारामतीला यावं लागेल, मी तो मानला आणि इथे आल्यानंतर मला अतिशय आनंद वाटला की जर मी आयुष्यात बारामतीला आलो नसतो तर शेतकऱ्यांसाठी चांगलं काम करणारे संस्था पाहिली नाही ही संधी माझी हुकली असती, आणि म्हणून ते सौभाग्य मला प्राप्त करून दिलं त्याबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. ताज्या बातम्यांसाठी सबस्क्राइब करा गर्दा हिंदुस्तानला आणि बेल आयकॉन प्रेस करा.